गणेश ध्वजा भवनी का त्रिकोणात्मक असलं ट्रायंगुलर की ते साधारणपणे बहमनी काळात असते. आता ही दोन जी चित्र दिसतात याला शरभ असं म्हणलं जातं. आणि हे इकडच्या शरभानी जे पायात पकडलेलं आहे ते गंड भेरून दे आणि बाकीचे हत्ती हा काल्पनिक हिंस प्राणी त्याला शरभ असं म्हणलं जातं. अशा बऱ्याचशा किल्ल्यांवरती आढळत शरभ असा. शिवनेरी किल्ल्यामधून महाध्वज झाला, गणेश ध्वज झाला, आता पुढचा एक ध्वज आहे आणि पुढचा पेपर लिहितोय आणि हा पेपर छापतोय इकडे कॉपी आज करतोय मी. हुशार विद्यार्थी पेपर लिहितोय आणि हा लगेच त्याच्या मागचं बघून बघून असं बारहसौ रुपये में इतना नहीं मिलता है हमको हमको हिस्सा चाहिए. वो क्या बोलते उसको देते ना याचं काय वैशिष्ट्य हा काय पिरसा ही मशीन काय आहे चुना याचीच बनवायची बांधकामाला चुना गुळ मिक्स करून हा हा याचं काय सांगा ना थोडंफार मस्त आता खरं असं काय सांगा सांगा सांगायला होतं तुम्ही हॅलो हॅलो अरे येतोय सगळं ऐका तुम्ही थांब किरण जीवन बाहेर जाणे करायचं पण याच्यात ना चुना आणि गुळ मिक्स करायचे चालू होती मशीन येताना चांगले फोटो नाही येणार जाताना फोटो फ्रेश फोटो येतात. गाईड जरा शॉर्टकट मारत आहे गाईड शॉर्टकट मारत आहे थोडं या 100 रुपये कमी केल्यामुळे काळाकुडा झाडाचं नाव आहे काळाकुडा सागाची झाडं जास्त आहेत आणि संपूर्ण शिवनेरी किल्ला तुम्हाला माझ्या ह्या यूट्यूब चॅनलवर दिसणार आहे. तुम्ही सांगसाल तिकडे जाऊ आम्ही तुम्हाला आता आम्हाला काय माहिती नाही आहे आम्हाला अख्खा किल्ला दाखवा तुम्ही दुर्गपुत्र धर्मरक्षक राजेच्या पराक्रमी करतो आणि पाहून अशा शिवालयाची धार्मिक वैदेशिक पवित्र चित्रण पाणी पण आहे. फ्रेंड्स क्लायमेट आज खूप छान आहे पाऊस नाही काय नाही आणि आम्ही मस्तपैकी आनंद घेत आहे निसर्गाचा. एक एक पायरी अशी चढत 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 आम्ही गडावर चाललो आहे. त्या काळात महाराज ह्या गडावरनं चालत होते. हा जुना रस्ता आहे
आणि हा नवीन रस्ता आहे, जुन्या रस्त्यावर ना त्यावेळेस इथून जायचे लोक. पायऱ्या असतील अशाच प्रकारच्या पायऱ्या पलीकडे साखळबंदाचा मार्ग आहे दुसरा, त्या मार्गाला पण होत्या परंतु ते इंग्रजांनी पाडून टाकले. त्यांच्या आईला घोडा लावला. इथे फोटो पाहिजे जीवन, इथे फोटो बनताय सुपर्ब जबरदस्त. त्यातली जी अहमदनगरची निजामशाही तिच्या ताब्यामध्ये हा भाग होता. पुढे निजामशाही जीवन बिना रोज के मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला फेमस होणार आहे सगळे. तुमच्यामुळे मला खूप सारे पैसे भेटणार युट्यूब मधून. 26,000 रुपये बंद करून कॉपीराइट टाका सगळा, कॉपीराइट 1 रुपया ना आला पाहिजे. असं होणार नाही, लाखो रुपये कमवणार मी. आणि माझी एक इच्छा आहे, युट्यूबचं पेमेंट आलं का आयफोन घ्यायचं आहे. माझ्या आयफोनसाठी पेमेंट येईल. बांधायला घ्या चला, ते तरी काम करा. आले हत्ती जवळ, हत्ती सारखा जवळ आहे. रेडा कुठं आहे? हत्तीवर ना रेडा आठवलं. रेडा कुठं आहे? बैल गेला. बैल गेला. चला 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 चला, जोडपा आलं का? हत्ती दरवाजा हे हत्ती कोणाचा आहे? पडतोय नाही नाही यांचं आजून बोलतोय. आलो 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 मेन मेन इकडे खाली येला. अरे ये लवकर, खाली खाली इथे आमचं गाईड काय काय सांगतो आम्हाला. तुला सगळे व्हिडिओ बघायला लागतील, तुला कळणार नाही ते. आता या दरवाजाचं वैशिष्ट्य म्हणजे आता ही भिंत पडलेली आहे, त्यावेळेस जी पूर्ण उभी होती. तर ती भिंत उभी असताना या भिंतीला ही प्यारलं आहे. प्यारलेलं असल्यामुळे तुम्ही जंजिराला कसं गेल्यानंतर कसं खाल्लं पाहिलं, किती पाहिलं तरी दिसत नाही. त्या पद्धतीची ही शिक्षण आहे, म्हणजे खाल्लं शत्रूने किती पाहिलं तरी समजणार नाही की इथून दरवाजाचा भाग असं केलं नाही. पण आता ही काळाच्या वेळात काय झालं, पडलेली प्यारलं जसं काय वाटणार तिथं भिंतची पूर्ण. तुला हत्ती दरवाजे नाव का पडलं? सगळ्यात मोठा असल्यामुळे. ओके मिस मिस हे आमचे मावळे धडाडीचे कार्यकर्ते ट्रेकर, यातले काही असे मावळे आहेत ज्यांनी 50-50 ट्रेक केलेले आहेत.
काही नाही, पाच केल्या काही नाही, सात केल्या. हे भोसले साहेब पहिलीच वेळ आहे, वयाच्या 50व्या वर्षी ते 55व्या वर्षी पहिली ट्रक करतात. हे अतिशय छान असं वातावरण, पाऊस पडतोय. हे झाड निवडून घे, निवडून 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 ना इलाज आहे त्याच्यावर बसायचं का? सुंदर असं वातावरण, हिरवागार परिसर. नदीचं नाव काय सांगितलं त्या? मीना, मीना, मीना नदी. येताना काढू चला. बस आम्ही शिवनेरी किल्ल्यावरती आहे आणि शिवनेरी किल्ला हा हे शॉर्टकट आहे, चढता येते का बघतो मी. पण या दगडावरनं मी चढलेलो आहे. ओहो पाणी, हे टाकं आहे पाण्याचं, प्यायचं पाणी इथे. पाण्याचं टाकं इथे ना बघायला, पाण्याचं टाकं आहे पाणी. जबरदस्त असं पाण्याचं टाकं बनवलेलं आहे. थंडगार पाणी आहे. तिथे पण आहे हा ठीक आहे. दरवाजेच्या समोर तीन पाण्याची टाकं आहेत. हे काय शिवाजी, शिवाजी तर आता निजामशाही राज्य. मी सांगितलं की निजामशाही 1489 पासून ते निजामशाहीची जी झाली म्हणजे एक स्थापना झाली, तिथून पासून त्यांनी नगरचा, संगमनेरचा, जुन्नरचा, खालचे बारा मावळ, चाकण, इंदापूर, धारामती, वाई, निजामशाहीतले दोन मातबर सरदार म्हणजे जाधवगार आणि बुलढाणा जिल्ह्यातले सिंदखेड राजा, आणि त्याच्यानंतर वेगुळचे भोसले जे होते म्हणजे शहाजीराजे होते त्यांचे पूर्वज, त्यांचे पूर्वजपासून निजामशाहीचे जागीरदार होते, सरदार होते, आणि बुलढाणा जिल्ह्याचे सिंदखेडराव होता जाधव. तर लखोजीराव जाधव आणि शहाजीराजे भोसले म्हणजे त्यांचे सासरे, लखोजीराव जाधव शहाजीराजे भोसलेंचे सासरे दोघंही निजामशाहीचे सरदार होते. तर शिवरायांच्या जन्माच्या बरा सकाळआधी ही नगळे हत्ती प्रकरण घडलं. निजामशाहीबरोबर खंडांगळे हत्ती प्रकरण घडलं. त्या खंडांगळे हत्ती प्रकरणामध्ये शहाजी वाघमारेचा भाऊ संभाजी मारला गेला, त्याचप्रमाणे लखोजीराव जाधवांचा मुलगा एक तात्काळ मारला गेला. तिरुपुरा काय झालं, जाधव आणि भोसल्यांचं वैर निर्माण झालं, म्हणजे ते वैर इथपर्यंत गेलं की लखोजीराव जाधव शहाजीराजांच्या पाठलागावरती वगैरे लागले. मग त्याच्यामुळं लखोजीराव जाधवांनी काही काळ निजामशाही सोडून दिली आणि यांना मदत केली, मुघलांना मदत केली, कारण निजामशाहीमध्ये होते ना शहाजीराजे. त्याच्यानंतर निजामशाहीने काही काळ त्यांना दरबारात बोलवलं आणि 29 जुलै 1629 म्हणजे शिवरायांच्या जन्माच्या अगोदर वर्षभर आधी 29 जुलै 1629 निजामाची भर दरबारामध्ये हत्या केली. निजामशाह आणि लखोजीराव जाधवांची त्यांच्या मुलांची भर दरबारात हत्या केली. मग तो राग मनात धरून शहाजीराजे भोसले काही काळ हे ना निजामशाहीचं काम करत होते, ना मुघलांचं काम करत होते, ना आदिलशाहीचं काम करत होते. म्हणजे शिवरायांचा जन्म व्हायचा त्या काळामध्ये शहाजीराजे कोणत्याच शाहीत नाही, तशी जी का हा प्रदेश त्यांच्याकडे होता. इथे हा प्रदेश कोकण हा प्रदेश त्यांच्याकडे होता, पण त्या अधिकृतरित्या कोणतंही काम करत नव्हते, स्वतंत्ररित्या वागत होते. भवानी सर शहाजीराजे आणि जिजाऊ यांना 6 पत्ते झाली असा उल्लेख येतो शिव भारत नावाच्या संस्थेच्या 6व्या अध्यायामध्ये.
पहिला आपत्य संभाजी, त्याच्यानंतर चार आपत्य, सहावं आपत्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. फक्त शिवाजी महाराजांच्या मोठ्या भावाचं नाव संभाजी होतं, मुलाचं नाव संभाजी होतं, चार संभाजी होते. शहाजीराजांच्या चुलत भावाचं नाव संभाजी, शिवाजी महाराजांच्या मोठ्या मुलाचं नाव संभाजी, त्याच्यानंतर शहाजीराजांच्या मोठ्या मुलाचं नाव संभाजी, आणि राजाराम महाराजांचा एक पुत्र होता त्याचं नाव संभाजी, अशी चार संभाजी. तर तो जो संभाजी होता ना पहिला शहाजीराजांचा मुलगा, त्याचं लग्न इथला जो शिवरायांच्या जन्माच्या आधी किल्लेदार होता विश्वासराव म्हणून, त्याची मुलगी जयंती हिच्याबरोबर झालेलं होतं. हिच्याबरोबर लग्न झालं म्हणजे थोडक्यात ती शहाजीराजांची व्याही होती. ती व्याही असल्यामुळे जिजामाता गरोदर होत्या म्हणून त्यांना सुरक्षेसाठी इथं व्यायांच्या ठिकाणी किल्ल्यावरती शहाजीराजांनी ठेवलं. मग त्या किल्ल्यावर असताना जी शिवाई देवी आहे सातवाहन काळापासून त्या लेणीमध्ये देवी, त्या देवीला नवस बोलल्या की जर मला मुलगा झाला तर त्या मुलाचं नाव मी तुझ्या नावावरनं ठेवीन, म्हणून शिवाई देवीवरनं शिवाजी असं नाव ठेवलं. अशी हकीकत ही ती चिटणीस नावाच्या बकरी, जी काही चिटणीस बकरी लिहिली त्या चिटणीस बकरीची अशी हकीकत ही ती. त्याचप्रमाणे शिवभारत हा ग्रंथ कवींद्र गोविंद परमानंद नवस्कर यांनी तो शिवभारत ग्रंथ शिवाजी महाराजांच्या काळातच लिहिलं होतं. ती एकटीच अशी उपलब्ध होईल, ती ग्रंथ काळात उपलब्ध राहिलेलं नाही आहे. तर त्याच्या सहाव्या अध्यायामध्ये अशी नोंद की शिवनेरी किल्ल्यावरच्या पुरुषश्रेष्ठाचा जन्म झाला म्हणून त्याचं शिवाचं नाव ठेवलं. असे दोन संदर्भ आहेत, शिवाईवरनं शिवाजी हा चिटणीस बकरीचा आणि शिवनेरीवरनं शिव हा शिवभारताचा, हे दोन संदर्भ सांगितले जातात. आय 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 पाटे तोरणा पहिलाच चालला पहिला मेना शब्दाचा अर्थ लहान असा होता होतो, याला मेना दरवाजा असं म्हणजे. पण माझा असा अंदाज आहे की बहमनी काळात वगैरे याला वेगळं नाव असतं, ते मेना वगैरे हे नंतर जे आपली मराठी नाव आहे तरी बांधकाम कधी झालेले बहमनी काळामध्ये झालेले, त्याला फाटक आज सुद्धा कागदोपत्री म्हणलं जातं. मेना शब्दाचा अर्थ लहान असा होतो म्हणून मेना दरवाजाला म्हणलं जातं. सगळ्यात हा दरवाजा लहान आहे आणि या ठिकाणी तो खाव वगैरे मारण्यासाठी पा असे हे केले आहे. तिथे तर दगड लावल्यात ना, ते नंतर लावलेले जरा खाली वाकून पहा ना लगेच कळ नाही का दिसलं. हा म्हणजे आता तुम्ही जर शनिवारवाड्यात गेले ना लहान लहान खोला असतात ती लहान होल त्या नस्ताली क्रियापद जे लिहिले थोडक्यात फरक म्हणजे कागद आणि फडावर बसून तो कागदावर लिहितो तो फडणवीस असा त्याचा अर्थ. जिथं नवीस वगैरे लावलेला असतं बे लावलेलं जिथं लागलेलं असतं ना बद लागलेलं ते सुद्धा बेदवर न बे आलेलं आहे बेशरम बे अस्सल वगैरे फारशी. तर कुलूप सुद्धा शब्द हा फारशी. आता याच्यावरती सुद्धा खाली आपण चित्र पाहिले आपण दोघांना जेल मध्ये टाकतो पण सगळ्यांना सुरक्षित अंतर ठेवून व्हिडिओ काढा. बालेकिल्ला हा सुद्धा फारशब्द आहे, त्याचा अर्थ होतो वरचा भाग आणि पॉईंट म्हणजे खालचा भाग. त्याच्यामुळे औरंगाबाद सुभ्याला बालाघाट म्हणलं जायचं कारण ते वरती असतं आणि बारांपूरला पाईन घाट सुभा म्हणलं जायचं मुघलांच्या
फाईन घाट, त्याचं फाईन म्हणजे खाल चालू. आता इथून पुढे बाली किल्लं चालू होतं, त्या किल्ल्यावरती अशा बऱ्याचशा आयुर्वेदिक वनस्पती एकदम जहाल म्हणजे त्याचे त्वरित हे होतं, ते निवडुंग वगैरे असेल ना, त्याचं चीक वगैरे पायी चालू हा चकला वगैरे टाकतं तरी लगेच बरं होतं. पुन्हा ती कणेराची झाडं वगैरे असतात विशेष, भरपूर सगळ्या वनस्पती. आता ही जी बांबूची पेंट वगैरे अशी पिवळा बांबू, तर याची निर्यात ही रोम ग्रीकला केली जायची त्यावेळेला घरं वगैरे बांधण्यासाठी सातवा अंतरा. हा त्याला आहे ना असं, आता मी पुस्तकात वाचलं की 60 वर्षांनी बी येतं, ते बी फार आयुर्वेदिक आहे. बरोबर, असे 60 वर्षांनी येतं ते मी पाहिलं नाही. आता बांबूची पदरीची किती वर्ष नाही बरोबर, बांबू कुठे भेटतच नाही भेटत. तर हे आमदार मी तर सांगितलं मलिक अहमद ज्यांनी किल्ला संपूर्ण बांधला, ज्यांनी निजामशाहीची स्थापना केली, हा धान्य वगैरे साठवण्यासाठी बांधलेली वास्तू अंबर खाना धान्य, ते निजामशाही काळात नाही पुढचा भाग याचा पडून गेला. आता जीर्ण वगैरे झाल्यावर पण आता जर समजा युद्ध वगैरे निर्माण होणार असेल तर प्राणी ठेवणे, शस्त्र ठेवणे वगैरे कारणासाठी पण त्याचा वापर करायची असा अंबर खा. मी इथे जे आयुर्वेदिक लावले त्या जुन्या काळातले ते ना, जुन्या काळात लावलं आहे म्हणजे खूप मोठं आहे काळ काय जावे ना भेटेल. वा 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 पूर्ण आहे ना थंड कर जबरदस्त. ही शपथ जुनं काम येते. फोटो घ्या फोटो. इथे फोटो घ्या ना, फोटो मस्त येते. आमचे मावळे या ठिकाणी आलेले आहेत. हे नुकतीच येते, एक हप्ता झालाय आता, आता नुकतीच एक हप्ता झाला. मी नितीन मोडवे, मी आलेलो आहे सोनेरी किल्ल्यावर. माझ्यासोबत आहे माझी फायनान्शियल टीम आणि आम्ही सोनेरी किल्ला आज सकाळ सकाळ सहज गेलेला आहे आणि शिवाजी महाराजांचं दर्शन घेणार आहे थोड्याच वेळात. जय शिवराय, जय भवानी, जय जिजाऊ. अगदी माणसं कशी वॉकिंगला वगैरे निघाले सकाळ संध्याकाळ, तशी सकाळ संध्याकाळ जायचं. तुमच्यातला एक गडी नाही, एक गडी नाही लक्षात. हे सगळे आहेत ना रिपोर्टिंग करा. मोदी भाषेच्या काळात ऐक ना, ही मशीन चालू आहे. पिठाची गिरणी आहे ती का? चुना अजून सेम तेच काम चालू आहे. कसली ते मिक्स करतात ना दगड ठेवायला, सिमेंट सिमेंट वापस आहे. चुना गोल टाकून आहे ना बस. नाही का असं असं कारण की काय माहितीच नाही. मेंटेन एकदम चांगला किल्ला, त्याच्यामुळे काय म्हणजे ऍक्च्युली लेडीज आल्या असतात ना, त्यांना पण मजा आली. हा एकदम हे होत म्हणजे म्हणूनच आम्ही हा निवडला होता. पण इंग्रजांना घोडा लागला तो एकच जायचा. कळसुबाई आठवत रे याच्यावर. अरे कळसुबाई असे कळसुबाई आठवतोय जरा. आता कळसुबाई असे का असं नाही, याच्यापेक्षा डेंजर आहे. दगडी नाही असं तिथं, माती सरकते चांगली बाबा.
पळत पळत केला होता भेंडी नाही पण आले होते सगळे आले नाही पाणी प्यायचं इलेक्ट्रोलाइट प्यायचं चलो मग त्याच्यावरून दम नव्हता लागत तिथे दम लागतो त्या रस्त्याने दम का लागत आहे कारण पाऊस आता दम त्याच्यामुळे हे काय मला दम लागला कुठे इथं हां कळस बाई काय चढणार नाही नाही नसत नसत जोडलं माझा पाय थरकप झाला असता नाही आपण नेलं असतं त्याला तुम्ही नेलं असतं जमत रगी काय बोलतील पोरी तुला बघ ते पोरी कुठे चालले पुढचे त्या पोरी तू